श्रीमती अनुराधा ठाकूर यांचे नाव बँकिंग क्षेत्रात एक प्रथितयश महिला म्हणून घेतले जाते त्यांच्या मार्गदर्शनामुळे कित्येकांना फायदा झाला आहे त्यांचा जीवनपट त्या उलगडून दाखवतीलच आणि त्याचा फायदा पुढच्या मातापित्यांना सुजाण पालकत्व म्हणजे काय याला याकरता होईल कडक शिस्तीच्या त्या भोगत्या आहेत आणि कडक शिस्त जरी त्यांना प्रिय असली तरी त्या मुलांवर खूप प्रेम करतात त्यांची एक खासियत म्हणजे वेळ पाळणे त्याचा अनुभव मी स्वतःच घेतलेला आहे ऐकूया तर मग त्यांच्या जीवनातले काही प्रसंग जे आपल्याला मार्गदर्शक ठरतील बाळा होऊ कशी उतर आई तुझ्यामुळे मी झाले आई या गोड ओळी प्रत्येकीच्या मनात रुंजी घालतात आपल्या तान्हल्याच्या बाललीला पाहताना पहिलं पाऊल पहिला शब्द याचा आनंद अपूर्व असतो पुढे हीच बाळं टीम्समध्ये शिरली की नवीन लीला सुरू होतात आणि पालकत्वाची खरी कसोटी लागते याबाबत मी नशिबवानच म्हणायला हवी स्नेहलता ताईंनी मला हा लेख लिहायला सांगितला आणि लिहिता लिहिता काही गोष्टी ध्यानात आल्या या निमित्ताने पालक ह्या माझ्या भूमिकेचं परीक्षण करण्याची संधी मला मिळाली असंही लक्षात आलं की आज वयाच्या त्र्याहत्तराव्या वर्षीही पालकत्व आहेच आपण जिवंत आहोत तोपर्यंत ही भूमिका चालूच राहते उभय पक्षी त्याची कधीकधी गरजही असते माझ्या आईला मला साठ वर्ष पूर्ण होण्याआधी तीन दिवस शांतपणे वेदनारहित मरण आलं नंतर दीड वर्ष होते बरेचसे अंथरुणात आणि परस्वाधीन पण ते गेल्यानंतर पुण्याहून निघताना मी गाडीत बसल्यावर ढसाढसा रडली वयाच्या बासष्टाव्या वर्षी मला पोरके पण आलं माझी दोन्ही मुलं गौतम आणि मुग्धा दोघांच्यात अंतर फक्त चौदा महिन्यांचं मी माहेरची सुखवस्तू कुटुंबातली कुणीही बहिणी नोकरी करत नव्हत्या मात्र मुग्धा जेमतेम एक वर्षाची असताना माझ्या पतींना एकनाथ ठाकूर यांना कॅन्सर झाला पायाखालची जमीन सरकली होती पण मी धीराने उभी राहिली माझी शैक्षणिक पात्रता उत्तम होती त्यामुळे स्पर्धात्मक परीक्षा उत्तीर्ण होऊन मी थेट अधिकारी म्हणून स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये रुजू झाले साल होतं एकोणीसशे त्र्याहत्तर गौतम पाच आणि मुग्धा चार वर्षांची होईस तो मी घरीच होते त्यामुळे बालवयात त्यांना मला सांभाळता आलं दोघांच्या वृत्तीत प्रथमपासूनच फरक गौतम गोलगट्टू कुठलेही कपडे त्याच्यावर खुलून दिसत तर मुग्धा किडकिडीत कीड़ तो भावनाशील भांडायला घाबरणारा खाली सोसायटीतली मुलं त्याला मारायची तर हा रडत वर यायचा मी त्याला सांगायचे की कुणी एक दिली तर तू तिथल्या तिथे दोन परत दे मग तो खाली जाऊन मुलांना सांगायचा की माझ्या आईने असं सांगितलंय परस्पर दोन देणे त्याला कधी जमलंच नाही या उलट मुग्धा पहिल्यापासून स्वतंत्र वृत्तीची आणि आत्मविश्वास होती आई घरी असणं आणि नंतर एकदम आठ तास घराबाहेर राहणं हे तिने स्वीकारलं गौतम मात्र मी घरी तो खाली पायरीवर माझी वाट पाहत बसायचा त्याची प्रेम करायची पद्धतही वेगळी होती मी बडोद्याला ट्रेनिंगसाठी निघाले तेव्हा सारे मला स्टेशनवर पोहोचवायला आले होते हा गप्प गप्प होता मग मा हळूच माझ्याजवळ आला माझ्या हातात पाच रुपयाची नोट ठेवून माझी मूठ त्याने बंद केली आणि पटकन जाऊन वडिलांना बिलगला आई एकटी बाहेरगावी जाते लागले तर थोडे पैसे असावे हा हेतू त्या काळात एक रुपयात क्वालिटीचा आईस्क्रीम येईल या काळातली एक अत्यंत कटू आठवण म्हणजे गौतमने माझा भरपूर मार खाल्ला तो व्रात्य नव्हता माझ्या वाईट परिस्थितीचा राग त्याच्यावर निघायचा नवऱ्याचा असाध्य आजार पैशाची चणचण भविष्य अंधारात माझं वयही फार नव्हतं बावीस तेवीस असेल एकदा तर आमच्या वर राहणाऱ्या जोशी काकून येऊन मला थांबवलं मुग्धा लहान आणि अशक्त असल्याने सुटली बहुधा नोकरी सुरू झाल्यावर मला बरीच मानसिक स्थिरता आली पुढे मी बदलीनिमित्त न्यूयॉर्कला चार वर्षांसाठी गेले असताना तिथल्या स्त्रियांच्या मुलांशी वागण्याच्या क्रूर राहा बहुतांश सिंगल पेरेंट्स मी पेपरात वाचल्या आणि वाटलं मी तरी काय केलं मी गौतमला फोन केला एव्हा तो बराच मोठा पंचवीस वर्षाचा झाला होता मी म्हटलं मी तुझी शतशा अपराधी आहे तुला मी खूप मारलं त्यावर तो म्हणाला जाऊ दे गं त्यामुळे मी काही बिघडलो का त्याने मला मोठेपणाने माफ केलं पण त्याला विनाकारण मारलं ही बोच मला शेवटपर्यंत छळणार आहे अशा स्थितीत माझी मुलं समंजस आणि सुसंस्कारी झाली ही देवाचीच कृपा मुलं टीन्समध्ये येईपर्यंत परिस्थिती जरा स्थिरस्थावर झाली होती ठाकूरही बरे होऊन कामाला लागले होते गौतमचा अभ्यास घेणं मला कधी जमलंच नाही तो छान हुलकावणी द्यायचा पाण्याची बाटली आणि डबासमोर ठेवून मी बसायचे तो निघताना पण हा शिताफीने डबा घेऊन बाटली ठेवून पळायचा मुग्धा मात्र काळजी घ्यायची अभ्यास घेताना प्रश्नाचं उत्तर तयार असायचंच पण पुढचा प्रश्नही सांगायची तिला शिकवायला मजा यायची मार्कही भरपूर मिळवायची गौतमची तशी हुशार मुलात गणना नव्हती मी त्याला म्हणायची अरे तू नीट शिकला नाहीस तर बँकेत क्लार्क म्हणूनसुद्धा नोकरी मिळणार नाही हाच गौतम पुढे कन्स्ट्रक्शन इंजिनियर झाला आणि आज सारस्वत बँकेचा चेअरमन म्हणून जबाबदारी उत्तम सांभाळत आहे मला एकनाथ ठाकूर नेहमी म्हणायचे अगं त्याची काळजी करू नकोस काही मुलांचं लेट फ्लॉवरिंग असतं गौतमचं तसंच झालं बँकेत माझी करिअर उत्तम चालली होती पण मुलं आणि नोकरी यात मी समतोल राखायचे दोन्ही मुलांच्या दहावी बारावीच्या परीक्षांना मी दोन दोन महिने रजा घेतली एवढी रजा कोणी घेत नसे पण माझा युक्तिवाद असा की बँकेला अनेक मॅनेजर आहेत पण माझ्या मुलांना एकच आई आहे या रजेतली एक गंमतशीर आठवण त्या काळात सोनीचे टी व्ही व्ही सी आर बाहेर देशातून यायचे साधारणतः पायलट लोक ते आणायचे आणि रितसर विकायचे एक पुस्तक असे त्यात आपल्या नावावर ट्रान्स्फर करायचे मुलांच्या परीक्षेच्या आधी जेमतेम एक महिना डॅडींनी दोन्ही घरात आणले मला हे अजिबात आवडलं नाही मी मुलांना सांगितलं की परीक्षा तो हे काहीही पाहायचं नाही मी एक लॉकवाली ट्रॉली आणली आणि त्यात सारं बंद करून किल्ली स्वतःकडे ठेवली एक दिवस घरी आले तर ट्रॉली सताड उघडी मी विचारल्यावर गौतम म्हणाला आम्ही काहीही पाहिलेलं नाही मला फक्त तुला दाखवायचं होतं की मी हे लॉक उघडू शकतो ती किल्ली नावापुरतीचे मी त्यांना शिस्त लावायला गेले पण त्यांनीच मला धडा शिकवला मला घरात वेळ कमी मिळायचा दहा तास बाहेर पण स्वयंपाकघरात मदतीला मुलगी बाई असली तरी तेल तिखट मी घालायचे तेलाचा वापर आणि पदार्थांची चव मी माझ्या हातात ठेवली तसंच दर शनिवारी दुपारी आल्यावर मी दहीवडे रगडा पॅटीस डोसे पावभाजी असे पदार्थ करून मुलांना खाऊ घालायचे मुलं आपल्या सांगण्यापेक्षा आपल्या वागण्यातून आपलं अवलोकन करून शिकतात आपण टी व्ही पाहत बसायचं आणि मुलांना सांगायचं की आज जाऊन अभ्यास करा असं मी कधीही केलं नाही परीक्षा आल्या की मी स्वतःच टी व्ही बघणं बंद करायचे आणि मुलांबरोबर त्यांच्या खोलीत बसायचे मुलं इंग्लिश माध्यमातून शिकायची तर मी इंग्लिश वाचन भरपूर करायची पण मराठी वाचायला वेळ लागायचा मग मराठी वाचायचा आळस रविवारी दुपारी मी दोघांना बसवून पुरवणीतली उत्तमोत्तम उत्तम आर्टिकल्स वाचून दाखवायचे फुलांची अशी अनेक आर्टिकल्स मी मुलांना वाचून दाखवलीत त्यामुळे त्यांना मराठी वाङ्मयाची गोडी लागली मी ठाकुरांना म्हणायचे तुम्ही सगळ्या जगाला शहाणं करायचा वसा घेतला आहे नॅशनल स्कूल ऑफ बँकिंग या त्यांच्या संकल्पनेतून निर्माण झालेल्या संस्थेने जवळपास पन्नास हजार मुलांना बँकात ऑफिसर आणि क्लर्क म्हणून नोकरी मिळवण्यास मौलिक मदत केली आहे मात्र स्वतःच्या मुलांची इयत्ता कितवी हे ना तुम्हाला ठाऊक न त्यांच्याजवळ बसायला पाच मिनिटं वेळ आमच्या घरात सर्व इंग्रजी आणि मराठी वृत्तपत्र टाईम इकॉनॉमिस्ट ही मासिकं नियमित येत असत फिल्मफेअर स्टार डस्ट वगैरे चंदेरी दुनियेतली मासिकं पूर्ण निषिद्ध ठाकूर म्हणायचे ही इतकी उत्तमोत्तम वाचन साधनं मी मुलांना उपलब्ध करून दिली आहेत तरीही त्यांना दर्जेदार वाचनाची गोडी लागली नाही आणि ती सुजाण झाली नाहीत तर त्यांचं नशीब पण ती दोघं उत्तम घडतील याची मला खात्री आहे आजही गौतम आणि मुग्धा अफाट वाचन करतात दोघंही पन्नाशेच्या आसपास आहेत मुग्धा अमेरिकेत नॉर्थ कॅरोलिना येथे जेरियट्रिक सायकॅट्रिस्ट म्हणजेच वरिष्ठ वयोगटाची विशेष मानसोपचार तज्ज्ञ स्वतःच्या व्यवसायाशी संबंधित वाचन करून अप टू डेट राहावंच लागतं पण त्या व्यतिरिक्त जगभरातली उत्तमोत्तम पुस्तकं दोघंही वाचतात पुढे दोन्ही नातीही भरपूर वाचन करतात या काळातली आणखी एक आठवण एन एस बी जोरात होती आणि मराठी मध्यमवर्गीय लोकांच्या मानाने चांगला पैसा मिळत होता ठाकूर था। अनेक देणग्या द्यायचे आणि ते पेपरात यायचं मला भीती वाटायची की मुलांना कोणी पैशाच्या मोहाने किडनॅप करेल आणि माझी झोप उडायची मी म्हणायचे तुम्ही खुशाल देणग्या द्या पण ते पेपरात येऊ देऊ नका मुलांना ते आहे काळज्यासुद्धा कुठून मागे लागतात बघा त्या देणग्यांच्या रकमेवरून कोणी त्रैराशिक मांडलं एवढ्या देणग्या देणाऱ्याजवळ किती पैसे असतील पण त्याच्या जवळपास होईल एवढाही पैसा आमच्याकडे नव्हता होती ती दातृत्व भावना तिचा गैरफायदाही अनेकांनी घेतला हसो मुलं कॉलेजात असतानाची आठवण गौतमची खोली नेहमी पसरलेली असायची एकदा परीक्षेच्या दिवसात मी ती आवरली त्याला मदत म्हणून झालं तुम्हाला लगेच म्हणाला आई माझ्या गोंधळात मला माझ्या वस्तू बरोबर सापडतात आज तू खोली आवरल्यावर माझा सारा वेळ वस्तू शोधण्यात गेला कृपा करून तू माझ्या खोलीत शिस्त लावायला येऊ नको आणि परीक्षेच्या दिवसात तर मला अजिबात डिस्टर्ब करू नकोस मुलगे असेच असतात या उलट मुग्धा दहावी बारावी इतकंच काय एम बी बी एसच्या परीक्षेपर्यंत तिला आई सतत जवळ लागायची तिच्या खोलीत तिच्याबरोबर बसायचे जवळ एक काठी का तर कावळा ओरडतो त्याला हकलवायला मीही माझं वाचन करायचं नाही पान उलटताना आवाज येतो एकनाथ ठाकूर आणि गौतम यांची तर तिच्याजवळ जायची प्राज्ञा नसायची गौतम माझ्या आईला सांगायचा काय सांगू आजी हिची परीक्षा म्हणजे आम्हाला आमच्याच घरात वावरायची सोरी परीक्षेला नेऊन सोडणं वर्गापर्यंत बरोबर जाऊन धीर देत राहणं वगैरे वगैरे सारं मी करायचे इतर आयाही अशाच गुंतलेल्या आमचा एक ग्रुपच झाला होता बारावीच्या वेळेस मी तिला टाईमटेबल आखून दिलं होतं सकाळी नऊ ते बारा वाचन बारा ते दीड लंच ब्रेक दीड ते चार पेपर सोडवायचा जेवल्यावर झोप येते म्हणून मग इवनिंग ब्रेक सहा ते सातपर्यंत शिवाजी पार्कपर्यंत फिरायला जाणं मीही जायचे आल्यावर एक पेपर सोडवायचा रात्री जेवण थोडा टी व्ही आणि भरपूर झोप रोज पेपर संपल्यावर मी तिला सांगायचे तुझ्या अंदाजानुसार तुला या पेपरात कमीत कमी आणि जास्तीत जास्त किती मार्क मिळतील ते दोन आकडे लिहून ठेव तेव्हा मनात सारं ताजं असतं असं ती रोज करायची प्रत्यक्ष रिझल्ट लागल्यावर असं दिसलं की तिने लिहिलेल्या रेंजमध्येच वरच्या बाजूचे मार्क्स तिला मिळाले होते चौऱ्याण्णव टक्के तिला सांगितलं होतं की तुला जेवढे मार्क्स मिळतील त्याच्या टोटल एवढे नवे ड्रेसेस मी तुला घेईन चार नवे सलवार सुटा मी खरेदी केले एक्याण्णव टक्के मार्क असते तर दहा ड्रेसेस झाले असते पण चौऱ्याण्णव टक्के मार्क तेही एकोणीसशे सत्त्याऐंशी सालात खरोखर कौतुकास्पद होतं त्यात इतर मार्क मिळवून सत्त्याण्णव टक्के झाले आणि मुग्धाला जी एस मेडिकल कॉलेज म्हणजेच के एम हॉस्पिटलमध्ये मुंबईतल्या सर्वात उत्तम मेडिकल कॉलेजमध्ये ॲडमिशन मिळाली एम बी बी एसच्या शे शेवटच्या वर्षात तिचं लग्न ठरलं होतं त्यावेळीही मी तिला विचारलं मला जास्तीत जास्त एक ते सव्वा महिना रजा मिळेल लग्नाला किती घेऊ आणि परीक्षेला किती घेऊ ती म्हणाली लग्न काय होईलच तू परीक्षेला चार आठवडे घे लग्नाला एक आठवडा पुरे ह्याच मुग्धाने एकोणीसशे पंच्याण्णवमध्ये मला एक सुखद धक्का दिला मला तिने बाल्टीमोरहून फोन केला की मी यू एस एम एल ई पार्ट वन पास झाले आणि खूप हाय स्कोर्स मिळाले भारतात कितीही मेडिकल डिग्रीज असल्या तरी अमेरिकेत ही परीक्षा द्यावीच लागते आणि ती अत्यंत कठीण असते मी तेव्हा न्यूयॉर्कला बदलीनिमित्त चार वर्ष होते मी चकितच झाले आईशिवाय पान न हलणारी ही मुलगी एकदम रिझल्टचं सा सांगते मी म्हटलं अगं कधी दिलीच एवढी अवघड परीक्षा ती म्हणाली मुद्दामच तुला सांगितलं नाही वा लग्नानंतर लेख फारच समजूतदार झाली म्हणायची <laughs> जाता जाता सांगायला हरकत नाही की मुग्धानेही आरतीच्या जन्मानंतर चार वर्ष ब्रेक घेतला आणि नंतर करिअर सुरू केली तिचा मुद्दा असा की आपण मुलं कमी होऊ देतो का तर त्यांच्याकडे नीट लक्ष देता यावं मग मुलीला डे केअरमध्ये कशाला ठेवायचं ती थोडी मोठी होऊ देत मग सुपर स्पेशलायझेशन करीन आरतीच्या वागण्या बोलण्यातून जाणवतं की हिला उत्तम संस्कारांचं बाळकडू मिळालंय दोन्ही मुलांची लग्न ही दोन तऱ्हेची मुग्धाने केएम मध्ये तिच्यापेक्षा पाच वर्ष पुढे असलेल्या संजय अस्तराशी लग्न ठरवलं आम्ही दोघे फार निराश झालो कारण मुग्धा दिसायला सुरेख हुशार त्यामुळे आमच्या अपेक्षा भरपूर होत्या सिंधी जावं ही कल्पनाच करवे ना मग घरात अबोला टेन्शन वातावरण गढूळ मुग्धा मग एक दिवस बॅग भरून निघून गेली आम्हाला वाटलं ती हॉस्टेलवर जाईल पण ती माझी चुलत बहीण मंगल म्हणजेच सुषमा तुळपुळे हिच्याकडे गेली चुलत बहिणी असलो तर आम्ही सख्ख्या बहिणींसारख्या तिचा मुलगा समीर आणि मुग्धा पाचवीपासून एम बी बी एसपर्यंत एकाच वर्गात तिने आम्हा दोघांना समजावलं की मुलगा हुशार आहे गोल्ड मेडलिस्ट आहे कुटुंब सुशिक्षित आहे आणि मुख्य म्हणजे तिला आवडला आहे तेव्हा तुम्ही ताणून धरू नका आणि लग्न लावून द्या प्रत्यक्ष संजयला भेटलं आमचाही विरोध मावळला अत्यंत पॉलिश्ड व्यक्तिमत्व मी अशा माणसांना सिटी बँक लुक म्हणायचे फॉरेन बँकांमध्ये असे ऑफिसर्स हमखास दिसायचे मग रीतसर सारं होऊन लग्न थाटात झालं त्यानंतर पुढच्याच वर्षी संजयला स्कॉलरशिप मिळून ती दोघं अमेरिकेला गेली एकोणीसशे ब्याण्णवच्या सप्टेंबरमध्ये याउलट गौतमने लग्न ठरवलं ते कोकणस्थ ब्राह्मण मुलीशी स्वाती वाटवे आम्ही म्हटलं चला आता परत थाटात लग्न करू आणि आधीच्या लग्नात राहिलेली मंडळी बोलावू तर गौतमने जाहीर केलं की मी रजिस्टर लग्न करणार आहे गेल्याच वर्षी एवढं मोठं लग्न झालं परत तेच लोक त्याच जीवनावळी काहीही गरज नाही मग हे लग्न पुण्याला दोघांचे आई वडील भाऊ बहीण आणि त्यांची मुलं असं घरात साधेपणाने पार पडलं लग्नानंतर मुलं झाल्यावर दोन्ही मुलांनी मला कधीही मुलं सांभाळायला गळ घातली नाही फक्त एकदा संजय आणि मुग्धा दोघेही रेसिडेन्सी करत होते तेव्हा मुग्धाला छत्तीस तास ड्युटी असायची आणि डे केअरची वेळ संपल्यानंतर आरतीला सांभाळायला कोणी नसायचं तेव्हा मी दोन महिने रजा घेऊन आरतीला सांभाळलं पण एरवी कधीही उन्हाळ्याच्या सुट्टीतही तिने मला नातीला सांभाळायला बोलवलं नाही इतर अमेरिकन मुलांप्रमाणे ती आरतीला समर कॅम्प किंवा इतर ॲक्टिव्हिटीमध्ये गुंतवायची मी लेखाच्या सुरुवातीला म्हटलंय की पालकत्व चालूच राहतं भारतातही माझ्या पिढीतल्या अनेक स्त्रिया नातवंडात गुंतलेल्या दिसतात अमेरिकेतल्या उन्हाळी सुट्टीतही अनेक मुलं तिकीटं पाठवतात आजी आजोबा मजेत जाऊन मुलं सांभाळतात यात कुणावरही टीका करण्याचा माझा उद्देश नाही आणि मला तसा अधिकारही नाही पण मुलांनीही हे ध्यानात घ्यायला हवं की आपल्या आईवडिलांनी आपल्याला कष्ट करून मोठं केलं आहे आपल्या मुलांची जबाबदारी आता त्यांच्यावर नको अगदी ते आनंदाने घेत असले तरीही ती आपणच उचलली पाहिजे एकूण मागे वळून पाहताना असं जाणवतं की पालक म्हणून माझी कर्तव्य मी कसोशीने बजावली करिअरचा परिणाम माझ्यातल्या पालकावर कधीही होऊ दिला नाही पण ज्या परिस्थितीत मी सारी वर्ष काढली त्या मानसिक ओढाताणीत मी मुलांना उबदार घरट देऊ नाही शकले जास्त परिपक्व शांत आणि प्रेमळ पालकत्व मी द्यायला हवं होतं ही खंत आहे पण दोन्ही मुलांनी मी ज्या परिस्थितीत संसाराचा गाडा हाकलला ती समजून घेतली आज दोघंही सुशिक्षित सुसंस्कृत आणि समाजाचे जबाबदार घटक म्हणून जगत आहेत सुमारे पाच वर्षांपूर्वी एकनाथ ठाकूरांच्या कॅन्सरने बेचाळीस वर्षांनंतर डोकंवर काढलं तेवढा काळ उत्तम जगून शैक्षणिक आणि बँकिंग क्षेत्रात उत्तम कार्य आणि समाजकार्य करून राज्यसभेचे खासदार म्हणून त्यांनी स्वतःचा ठसा उमटवला दातृत्वाने समाजाला एक आदर्श पुढे ठेवला सर्वार्थाने त्यांनी मिळालेल्या आयुष्याचं सार्थक केलं पण शेवटची दोन वर्ष दोन हजार बारा ते दोन हजार चौदा आजाराशी झगडत होते या दोन वर्षात दोन्ही मुलं त्यांच्या आणि माझ्या पाठीशी खंबीरपणे उभी होती सुमारे शंभर दिवस ते लिलावती हॉस्पिटलमध्ये व्ही आय पी सूटमध्ये होते इन्शुरन्सचे पैसे संपले तेव्हा मी गौतमला म्हणाले आपण त्यांना स्पेशल रूममध्ये हलवूया त्यावर तो म्हणाला डॅडींनी आयुष्यात मौज मजा केलेली नाही त्यांना उत्तमात उत्तम सोयी मिळायला हव्यात राहू दे त्यांना व्ही आय पी सूटमध्ये मुग्धा तर शेवटल्या वर्षी सतत जाऊन येऊन होती दोन तीन महिने ती भारतातच होती मीही एकदा तिला रजेबद्दल विचारलं तर म्हणाली डॅडीनहून महत्त्वाचं काही नाही आत्ता मला फक्त ते दिसत आहेत ठाकूर तिला शेवटी म्हणाले शेवटी शेवटी फार यातना होतात त्या सहन करायलाही मला ताकद नाही गं तिने त्यांना आश्वासन दिलं डॅडी माझ्यावर विश्वास आहे ना मी तुम्हाला क्षणभरही यातना होऊ देणार नाही डॉक्टरांशी चर्चा करून वेदनानाशक तिने मिळवलं आणि वेळ आल्यावर त्यांना दिलं तिच्या देखतच ते शांतपणे वेदना न होता गेले आयुष्याच्या संधीकालात एक प्रश्न उभा राहिलाय गेली दहा वर्ष गौतम आणि स्वाती विभक्त राहत आहेत असं का झालं हे तिसऱ्याला कळत नाही अत्यंत खाजगी अशी ही बाब असते वास्तविक गौतम अत्यंत समंजस आणि हळव्या स्वभावाचा त्याच्या बाबतीत हे असं काही होईल असं कधीच वाटलं नव्हतं त्यामुळे मी सतत चिंताग्रस्त असायचे या संदर्भात शेवटची एक हृदयस्पर्शी आठवण मला प्रवास करायला आणि जग पाहायला आवडतं अगदी एकट्याने सुद्धा अशीच दोन हजार बारा साली मी मुग्धाकडे जाताना लंडनमध्ये थांबले आणि एकटीच लेक डिस्ट्रिक्ट पाहून आले ऑक्टोबरच्या त्या शिशिर रंगांनी फॉल कलर्सनी मूळचा देखणा लेक डिस्ट्रिक्ट पिवळ्या केशरी लाल किरमिजी रंगाने अधिकच खुलून दिसत होता तिथून मुग्धाकडे गेल्यावर एका संध्याकाळी तिने मला विचारलं तुला काही बोलायचं आहे का ती मानसोपचार तज्ज्ञ असल्यामुळे काही ना काही बोलायचंच असतं मी म्हणाले मी वरकरणी सगळं करते ग पण या तिघांच्या काळजीचा भुंगा माझं मन पोखरत असतो एक क्षणही हा विचार मला सोडत नाही कसं होणार यांचं त्या दिवशी मुग्धा जे बोलली ते माझ्या मनावर कायमचं कोरलं आहे ती म्हणाली हे बघ तुझ्या आयुष्याचं कठीण गणित तू सोडवलंस प्रत्येकाला त्याच्या त्याच्या आयुष्याचं गणित स्वतःलाच सोडवावं लागतं तू ते त्यांच्यासाठी सोडवू शकणार नाहीस कुणीच दुसऱ्याचं गणित नाही सोडवू शकत मलाही त्यांची काळजी वाटते पण एक लक्षात ठेव आपल्या हातात काय सतत त्यांच्यासाठी प्रार्थना करणं त्यांना गरज आहे असं वाटलं तेव्हा मदतीचा हात देणं स्वतःचं आयुष्य शांतपणे नेहमीसारखं जगत राहणं त्या दिवसांनंतर माझं आयुष्यच बदलून गेलं आता मी शांत असते सतत सकारात्मक विचार करते आज मनात येते जिला लहानपणी हात धरून रस्ता क्रॉस करायला शिकवलं तीच माझी मुलगी आज आयुष्याच्या संध्याकाळी मला रस्ता दाखवते आयुष्याचं तत्त्वज्ञान सांगते एक वेळ अशी येते की आपली मुलं आपले पालक होतात आणि आपण पाल्या भूमिकांची ही अदलाबदल सुखावह तर खरीच पण अत्यंत अभिमानास्पदही नाही का